बातमी आहे नांदेडहून। दुष्काळाच्या दृष्टचक्राने आज नांदेड जिल्ह्यात एक कोवळा बळी घेतलाय। नांदेड हैदराबाद रस्त्यावर असलेल्या कांकडी गावातील ही घटना आहे। आज दुपारी गावात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर गावात आले आणि एकच झुंबड उडाली। आलेल्या टँकरमधील पाणी आपल्या परिवाराला मिळावे या अपेक्षेने नवनाथ बागल हा 13 वर्षीय मुलगा टँकरवर चढला, आपला पाईप टँकरमध्ये सोडला आणि पाणी घ्यावे यासाठी त्याची मेहनत होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच अपेक्षित होतं। पाईप टाकताना टँकरवरून नवनाथचा पाय निसटला आणि थेट टँकरच्या चाकाखाली आला, यात त्याचा बळी गेलाय। या घटनेनंतर कांकडी गावावर शोककळा पसरली। पाणी टंचाईचा बळी गेलेल्या नवनाथ कुटुंबियाची आमदार हेमंत पाटील यांनी भेट घेतली आणि अशा बळींच्या कुटुंबांना मदत मिळावी यासाठी विधिमंडळात आवाज उठवू असं ते म्हणाले। या घटनेतील मयत नवनाथ हा शाळकरी मुलगा, अभ्यासात हुशार होता। आज शाळेला सुट्टी असल्याने पाण्यासाठी तो टँकर मागे धावला, पण त्यातच त्याचा बळी गेलाय। सर, पाण्यासाठी भटकत फिरत होते, मग टँकर आल्यावर लेकरांनी थोडी धावपळ केली आणि पाणी भेटत नाही म्हणून त्यानं धावपळ करताना आणि त्याचं ते गाडीमध्ये वर चढताना त्याचा पाय निसटला, खाली पडला आणि जागी। आमच्या गावामध्ये खूपच दुर्घटना झाली। आमच्या गावात खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ऐनवेळी टँकर येतात त्यामुळे टँकरवर खूप गर्दी होती आणि ते त्याचं नियोजन व्यवस्थित नाही आहे। कोणी भी किती इंची पाईप टाकला जातो आणि ते टाकण्यासाठी गडबड होती। नवनाथ गोविंद बागल हा विद्यार्थी 7वीमध्ये शिकत होता, सध्या 10वीच्या परीक्षा असल्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे घरीच असतात विद्यार्थी सगळे आणि एकच रोंबळ उडते सगळ्यांची पाईपी टाकण्यासाठी। टँकर थांबण्याच्या अगोदरच पाईप टाकण्यासाठी चढण्याच्या प्रयत्नामध्ये पाय घसरून मागचा जो टायर असतो हाऊसिंग। नांदेडहून कमलाकर बिराजदार, गरजा, महाराष्ट्र न्यूज।